त्या दिवशी काय झालं तर सेटवर पापड नव्हती आणि मी सहज असं म्हटलं की अरे आज काही पापड नाही वाटतं सेटवर, आज जेवणात पापड नाही वाटतं असं म्हणून मी तो विषय सोडूनही दिला होता. परंतु ती गोष्ट तिथेच उपस्थित असलेल्या एका मावशींनी ऐकली, ज्या आपल्या सिरियल्सच्या खूप मोठ्या फॅन आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मी मेकअप रूममध्ये गेलो तर साधारण एवढी पिशवी भरून माझ्यासाठी त्यांनी कुरड्या आणि पापड आणले होते. तर मला असं झालं की हे कोणी दिलं? तर त्या मावशी आल्या, अहो काल तुम्ही म्हणलात ना माऊली की आज जेवणात पापड नव्हते, तर मी तुमच्यासाठी घेऊन आले. माऊली ही भूमिका साकारताना मी जसं मगाशी म्हटलं तशी ही एक अत्यंत जबाबदारीची भूमिका आहे. आणि ही जेव्हा भूमिका आपण साकारतो आणि अचानक कोणीतरी येऊन भेटतं, आणि एकदा असं घडलं की मी सेटवरच होतो, शूट चालू होतं आणि सीनमधला एक थोडासा वेळ होता, मी थांबलो होतो बाजूला, तर एक मावशी आल्या आणि त्यांनी थेट लोटांगण घातलं. ही गोष्ट मला काही क्षण काही समजलं नाही काय करायचं. मी त्यांना उठवलं, मीही नमस्कार केला जसं वारकरी संप्रदायात केला जातो, एकमेकांना नमस्कार त्या पद्धतीत मी केला. पण हे खूप याच्यातनं आपल्या ऑडियन्सचं प्रेम इथे दिसतं, कारण एकदा जेवायला मी गेलो होतो आणि आपल्या सेटवरच जेवण होतं आणि त्या दिवशी काय झालं तर सेटवर पापड नव्हते आणि मी सहज असं म्हटलं की अरे आज काही पापड नाही वाटतं सेटवर, आज जेवणात पापड नाही वाटतं असं म्हणून मी तो विषय सोडूनही दिला होता. परंतु ती गोष्ट तिथेच उपस्थित असलेल्या एका मावशींनी ऐकली, ज्या आपल्या सिरियल्सच्या खूप मोठ्या फॅन आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मी मेकअप रूममध्ये गेलो तर साधारण एवढी पिशवी भरून माझ्यासाठी त्यांनी कुरड्या आणि पापड आणले होते. तर मला असं झालं की हे कोणी दिलं? तर त्या मावशी आल्या, अहो काल तुम्ही म्हणलात ना माऊली की आज जेवणात पापड नव्हते, तर मी तुमच्यासाठी घेऊन आले. तर हे फार गोड आहे, म्हणजे हे असे अनुभव खूप काही सांगून जातात, आपल्या प्रेक्षकांचं प्रेम दाखवून जातात. आणि ही भूमिका साकारताना त्यामुळे खरोखरीच खूप छान वाटतं. आणि महत्त्वाचं याच्यात सांगायचं की भूमिकेमधनं आपण काही गोष्टी निश्चितच शिकत असतो, एखादी भूमिका करता करता त्या कॅरेक्टरमधनं शिकत असतो. आता माऊलींसारखी व्यक्तिरेखा म्हटली की त्याच्यातून खरं तर खूप काही शिकण्यासारखं आहे, म्हणजे फक्त सद्गुणच आहेत. माऊली म्हटलं की फक्त आणि फक्त सद्गुण आहेत. आणि यातलं मी काय घेऊ शकतो किंवा मी काय घ्यायचा प्रयत्न केला, तर माऊलींचा संयम आणि माऊलींच्या ठाई असलेली सकारात्मकता. म्हणजे कितीही अवघड परिस्थिती समोर उभी ठाकली तरी माऊलींनी कधीही कोणाला दूषणं दिली नाहीत, कधी कोणाबद्दल ते वाईट बोलले नाहीत, आणि जे काही बोलले ते केवळ सकारात्मक होतं. आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरीही त्यांनी संयमच ठेवला. तर ही गोष्ट खरोखरच फार शिकण्यासारखी आहे या कॅरेक्टरमधून. आणि आम्हाला आमच्या तोंडी जे डायलॉग येतात याचं ही श्रेय आपल्या लेखकांना जातं, कारण ते इतके सुंदर डायलॉग लिहितात. म्हणजे याच्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल आपले स्क्रीनप्ले रायटर्स असतील, डायलॉग रायटर्स असतील, म्हणजे दिग्पालदादापासून चिन्मयदादा, त्याच्यानंतर तुषार जोशी, अनघा काकडे, नितीन वाघ म्हणजे सोपान यांनी सुरुवातीच्या काळात काही स्क्रीनप्ले लिहिला होता, डायलॉग्स लिहिले होते. सो यांच्यामुळे ते सुंदर डायलॉग आमच्या तोंडी येतात आणि त्याच्यामुळे आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि याला दिशा देणारे आपले दिग्दर्शक असतात, सध्या नितीन काटकर सर दिग्दर्शक आहेत. तर पुन्हा एकदा मला तेच सांगायला आवडेल की हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, सगळी टीम मिळून जेव्हा एकत्र येते, सगळे मिळून आपण जेव्हा प्रयत्न करतो, म्हणजे अगदी क्रिएटिव्ह पासून असेल, चॅनल क्रिएटिव्ह असतील किंवा सेटवरचे क्रिएटिव्ह असतील, राजेश दादा असेल, या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांनी एवढा सुंदर प्रोजेक्ट आपल्यासमोर येतं. आणि असं करत करत आपण हा 500 टप्पा आजवर गाठला आहे. आणि आपल्या साऱ्यांचं आमच्यावर हे प्रेम जसं आहे तसंच राहू द्या,
अनेकदा टेलिकास्टचा एपिसोड असतो आणि सगळं युनिट त्याच्यासाठी प्रयत्न करत असतं. मान्य आहे काल आपलं शूट थांबलं खरं, परंतु आज नव्या जोमाने पुन्हा डबल एनर्जी लावून ते शूट सगळ्यांनी सुरू केलं. आणि हे जे क्रेडिट आहे ते एकट्या दुकट्याचं नाही आहे, पूर्ण युनिट जेव्हा काम करतं, सगळेजण जेव्हा हातभार लावतात, म्हणजे लेखकांनी तो सीन वेळेत पाठवण्यापासून दिग्दर्शकांनी त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन करणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, सेट डिपार्टमेंटची माणसं असतील, मेकअप डिपार्टमेंटचे लोक असतील, कॉस्ट्युम असेल, हे सगळेजण जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा आम्ही तुमच्यासमोर जे दिसतो ते बरे दिसतो. कारण अख्ख्या युनिटचे प्रयत्न त्याच्यासाठी लागलेले असतात, तेव्हा कुठे एक सुंदर शो आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथल्या वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर इथे शूट करायला खरोखरी खूप मजा येते. मुळात मी पण पुण्याचा असल्यामुळे आणि पुण्याजवळच आपली फिल्म सिटी आहे, त्यामुळे अजूनच थोडासा आपलेपणा असतो. त्याच्याचबरोबर इथे येणारे काही एक्स्ट्रीम्स आहेत, म्हणजे इथे जर आपण बघितलं, इथे सेटवर जर कधी आपण व्हिजिट कराल तर आपल्याला दिसेल की इथे ऊन एक्स्ट्रीम असतं, थंडी एक्स्ट्रीम असते आणि पावसाळाही तेवढाच जास्त प्रमाणात असतो. धोधो पाऊस कोसळतो, म्हणजे पावसाळ्यात इथे शूट करायचं म्हणजे खरंच दिव्य असतं असं म्हणावं लागेल. कारण हे खरं तर खूप अवघड आहे या सगळ्या परिस्थितीत शूट करणं. पण काही गोष्टी आम्हाला प्रेरणा देतात, ती प्रेरणा म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर माऊली. हे मी असं म्हणतो आहे कारण माऊलींना किती कष्टातून जावं लागलं होतं, किती त्रास त्यांना सोसावे लागले होते, एवढं सगळं सोसल्यानंतर ती विश्वाची माऊली झाली. मग माऊलींनी जर एवढा त्रास सोसला तर त्याच्या प्रमाणात आपल्याला होणारा त्रास हा अगदीच काही टक्क्यांमध्ये असं मला वाटतं. आणि ही गोष्ट खरोखरी प्रेरणा देणारी असते. आणि जेव्हा केव्हा वारी असते, आषाढी असेल, कार्तिकी असेल, तेव्हा वारकरीसुद्धा आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असतात. ऊन, वारा, वादळ, पाऊस, थंडी, कशाचीही तमा न बाळगता ते पंढरपुराला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. तेव्हा त्यांच्या मनी असा कुठलाच विचार नसतो की हा त्रास मलाच काय आहे आणि मी कसं काय हे सगळं पार करत जाऊ. मग त्यांच्याकडेही जेव्हा आम्ही बघतो तेव्हा हे वारकरीसुद्धा आमच्या प्रेरणेचा मोठा स्रोत ठरतात. आणि इथल्या लोकेशनबद्दल सांगायचं तर इथे संध्याकाळी तर खूप सुंदर असं वातावरण तयार होतं. म्हणजे इथे धरणाच्या काठी जी आपण नदी दाखवली आहे, तिथे जेव्हा जाऊन आपण बसतो तेव्हा सूर्यास्त पाहायला मिळतो. शहरात बसून हा रोज सूर्यास्त पाहणं ही खरं तर दुर्मिळ गोष्ट झाली आहे. पण इथे जेव्हा जेव्हा आम्हाला जर चुकून थोडासा सीनमधनं वेळ मिळाला, कारण मी जवळजवळ प्रत्येक सीनमध्ये असल्यामुळे असा वेळ मला फार कमी मिळतो, पण जेव्हा असा मिळतो तेव्हा इथे निसर्गाच्या सान्निध्यात रमायला मला खूप आवडतं. तिथे बसून छान पुस्तक वाचता येतात. आणि एक खूप उत्तम गोष्ट अशी की सगळ्याच भावंडांना आम्हाला इथे वाचनाची खूप आवड आहे, त्यामुळे मधल्या वेळामध्ये जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही पुस्तक वाचत असतो.